अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील बेनोडा शहीद पोलीस ठाण्यांतर्गत पर्यटन स्थळ असलेल्या श्री क्षेत्र झुंज येथील वर्धा नदीत नाव उलटून 11 जण बुडल्याची घटना घडली आहे. ही घटना सकाळच्या सुमारास घडली आहे. अद्यापही 3 मृतदेह मिळाले नाहीयेत. एकाच कुटुंबातील 11 जण गाडेगाव येथील आपल्या नातेवाईकांकडे दशक्रियाच्या विधीसाठी आले होते. दशक्रियाचा कार्यक्रम आटपला त्यानंतर ते सर्वजण आज सकाळी महादेवाच्या दर्शनासाठी वर्धा नदीतून नावेने जात होते. अचानक नाव पलटली आणि 11 जण बुडाले. यामध्ये भाऊ बहीण जावई यांचा समावेश आहे. सर्वांना जलसमाधी मिळाल्याची भीती व्यक्त केली जाते. तिघांचे मृतदेह हाती लागलेत. यामध्ये नावड्यासह एक महिला एक चिमुकलीचाही समावेश आहे. स्थानिकांच्या मदतीनं शोध कार्य सुरू आहे. मोर्शीचे आमदार देवेंद्र भुयार आणि पोलीस अधिकारी बचाव पथक घेऊन घटनास्थळी पोहोचलेत. ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 अमरावती.